शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्यात शिक्षण परिषदेनं काळी गुढी उभारली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन रखडल्याचा निषेध अनोख्या पद्धतीनं करण्यात आला. शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्यात घुसून शिक्षक परिषदेने काळी गुढी उभारली. मुंबईतील 27,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याचा आरोप शिक्षक परिषदेचा आहे. याच प्रकरणी शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून काळी गुढी उभारली आहे.